5 मे काकांची जयंती, 106वी जयंती, उकडवासारख्या ग्रामीण भागामध्ये जन्म घेऊन मुंबई मार्केट कमिटीपर्यंत काम करणाऱ्या काकांचं नगर शहरामध्ये काकासाहेब म्हस्के मेडिकल फाउंडेशन, काकासाहेब म्हस्के होमिओपॅथी मेडिकल कॉलेज, काकासाहेब म्हस्के फार्मसी कॉलेज अशा विविध शैक्षणिक संस्थांमधून स्वयंरोजगार, कुठे नोकरीसाठी जाणे नाही, जिथं स्वतः व्यवसाय करता येईल अशा प्रकारचे कोर्सेस आम्ही म्हस्के कुटुंबियाने सुरू केले. त्याला जवळ 35 ते 40 वर्षे झाली. आज 5 मेला काकांच्या जयंतीनिमित्ताने विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन आपण गौरव करत असतो. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, तर जानेवारीपासून जो पुरस्कारांचं चालू होतं वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु आपला वैशिष्ट्यपूर्ण जो आहे समाजसेवेमध्ये काम करणारे मागासवर्गीय दलित कार्यकर्ते, साहित्यिक, लेखनामध्ये अप्रकाशित आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलं आहे, म्हणजे उदाहरण द्यायचं ठरलं तर साहेबराव धाडगे यांच्याकडे त्यांच्या सांगण्याप्रमाणे 9,000 मुलींचं हॉस्टेल आहे. म्हणजे आज आम्ही 200 मुलींच्या हॉस्टेलवर बढाया मारतो की आमच्याकडे 200 मुलींचं हॉस्टेल आहे. 9,000 मुलींचं हॉस्टेल साहेबराव धाडगे चालवतात. 12 ते 14 हजार विद्यार्थी त्यांच्याकडे आहेत आणि सगळे हे राष्ट्रप्रेम आणि डिफेन्स अशा चांगल्या उद्देशाने उभं राहिले. त्रिमूर्ती सेंटर, त्याचप्रमाणे जे काही मान्यवरांना आपण हे करतो त्यामध्ये सचिन जगताप यांनी ऑर्गॅनिक फार्मिंग, शहराजवळ बनपिपरी गाव आहे त्यांचं, त्या ठिकाणी 200 म्हशी पाळून शेणखतावर त्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे. बटाटा आणि काकडी हे दैनंदिन लागणारे पदार्थ ऑर्गॅनिक करून, कर्जी मी सचिनला मागे म्हटलं होतं टेस्ट करायला घेऊन ये बटाटे, काय फरक ऑर्गॅनिकमध्ये आणि याच्यामध्ये आहे. की यावर्षी आम्ही ऑर्गॅनिक वांगे केली पण त्याच्या टेस्टमध्ये खूपच फरक आहे. म्हणजे आपण जे बाजारात विकत घेतो आणि ऑर्गॅनिक याच्या टेस्टमध्ये खरोखर फरक आहे. आणि विषमुक्त किंवा विष नसलेलं असे जे खाद्य आपण खाणार आहोत त्यामुळं आयुष्यमान चांगलं होणार, रोगराई कमी होणार, प्रतिबंधक शक्ती कमी होतील, वाढेल. आणि म्हणून ऑर्गॅनिक शेतीकडेसुद्धा तरुण शेतकऱ्यांनी वळालं पाहिजे या उद्देशाने तो एक पुरस्कार आमचे थोरले बंधू भास्करराव म्हस्के, इंजिनियर, बी ई सिव्हिल, पण शेतीमध्ये अतिशय उत्कृष्ट मन लावून काम केलं त्यांनी, स्ट्रॉबेरी आणि स्वीटकॉर्न, म्हणजे स्वीटकॉर्न महाबळेश्वर जवळच्या बिलारेवर वाटते, याचं सचिनचं बिलारे बिलारेवाडी म्हणून त्या ठिकाणी फक्त स्ट्रॉबेरीज करतात. महाबळेश्वर 5 गणेशमध्ये आहे, मी मुद्दाम पाहिलं, बिलारी गुरुजी तिथून आमदार होते तर आमदाराने तिथून स्ट्रॉबेरी आणली. त्यावेळी त्यांचा मल्होत्रा सिल्वर हट्स नावाचं काही शेकडो बंगलो 5 गणेशमध्ये प्रोजेक्ट होता, तर त्यांनी ते पाहिलं, ऑब्झर्व केलं आणि ते पुण्यामध्ये पण येऊ शकतं हे प्रयोगात त्यांनी दाखवलं. ड्रीप केली, खर्च केला, चांगल्यापैकी त्याच्यावरून मिळालं. नंतर भास्कर 59 नावाची अमेरिकन स्ट्रॉबेरी, तर त्यांच्या डोक्यात कल्पना होती की त्या स्ट्रॉबेरीपासून येलो वाईन तयार करायची. आपण रेड वाईन, व्हाईट वाईन ऐकतो पण त्या स्ट्रॉबेरीमध्ये इतकं शर्करा आहे की त्याच्यावर वाईन पण होऊ शकेल, हा एक त्यांचा होता. विनायकराव पाटलाशी मी त्यासंबंधी बोललो होतो. असे शेतीविषयक, समाजविषयक, शिक्षणविषयक जे विविध उपक्रम करतात, प्रसिद्धीच्या कोणत्याही हव्यासा मोठी काम न करता निव्वळ त्या क्षेत्राची सेवा करावी म्हणून काम करणाऱ्या आपल्या
बांधवांचा सत्कार करणं पाचव्याच्या दिवशी आम्ही दरवर्षी आयोजित करतो. यापुढे सचिन समीर आणि आमची ज्युनियर मंडळी चालू ठेवतील.